काय आपण घेऊन जावं हे प्रत्येक भजनी भुवानी ठरवलं पाहिजे, नाही काय? अतिशय आणि अतिशय सुंदर एकदा जोरदार टाळ्या मंडळासाठी करा, कारण गेल्या वर्षी कोरोनाचा काळ असतेवेळी सुद्धा सकाळी 4 वाजेपर्यंत डबल बारी, मग 4 नाही 7 वाजेपर्यंत काय ते डबल बारी चालली या ठिकाणी. किती? 6 वाजले ना, मग 6 वाजले सकाळी, आज पण तेवढेच वाजतले. होय, चव्हाण बुवानी पहिल्या बारी गडीत तास घेतले, म्हणजे माका 4:30 तास बारी करू काय? हा, त्यांना माहिती आहे होईल बुवा, एकदा जर बसलो जाग्यावर तर तो कुठं दहा मारो नये. हो, तुम्ही फक्त 7 दिला असता आम्ही काय 7 वाजव त्याला, फक्त धरवणी चालू राहा बोली. हा, आता आमच्यावर बरोबर कसा चव्हाण बुवानी काय आपल्या पद्धतीने केलंय, नाही काय थूक लावले नाही तर तुमचा समजला, पण मगाचपासून ना नुसता मरणावर गाणी म्हणतात ना, थंय माका जरा खटाकला. तिकीट बिकीट नाही ना काढले नि मरणा मिसते, म्हणजे रडव रडव कृष्ण होते ते ताप नाही, मी कौन ताप घेतोय रोज, 2 डोस घेतलंय ते उगाच घेतलंय काय, अजिबात ताप घेऊतोय ना समोरच्या, ताप हानेन मी, ताप घेऊतोय ना, 2 डोस घेऊन येतो काय, ताप आणो काय पळवतलंय थंडी. हा, पण आता काय माहिती आहे, ह्यो कोरोना मगाशी बुवानी सांगितल्या ना काय, ओ माय कोरोना इलो, आता हळूहळू मध्ये आता गेल्या वर्षी कोरोना होतो, आता 9 महिन्याच्या अगोदर ओमायक्रॉन इलो, आता पुढच्या वर्षी परत आमिर खान सुद्धा ये. हो, कारण बुवाने मगाशी काय सांगले आणि मनाक लागले कोरोनाच्या काळात मनाक लागलो काय जवळजवळ झपा नको असा सांगलेला असताना सुद्धा म्हणता लोकसंख्या वाढली कशी, जवळजवळ झोपा नको म्हणून सांगलेलं असताना सुद्धा लोकसंख्या कशी वाढली, हे तो काय खेळतो, देवाचा देणार, जेवढी मरतली तेवढी निर्माण होतली आणि तेव्हा आपल्याच हातात, आता हो बाकी दुसऱ्यांच्या कोणाच्या हातात, म्हणून तर आपल्या हातात कसा माणूस खंबीर होयो, बरोबर की नाही? हा, कुंभारानी कुंभारी नीट असत तर काय मडकी अंक काय तोटो काय, लॉकडाऊन असं देण्यात काय असतो बसतो लोक आहे, मनात बाराच पडले कोरोनाच्या काळात, ज्याचा ज्याचा लगीन झाला ना तो मनाक फावलाच माझा. होय, म्हणजे घरातली मनाक नको काय, लगीन झाल्यापासून गुलामान काम सुद्धा सोडले, काम सोडित एका बाराच पडले त्याचे, तो मनाक बघा आता आणखी 14 दिवस 28 दिवस जरी वाढला लॉकडाऊन, अजून तरी ठेवल्यानी माका खोलीत घालून तरी म्हणालो काही एक लिहायचा नाही, लिहायला असे एक मनाक. हा, हो, 2:00 ते 4:00, 4:00 ते 8:00 आता विषय सांगले नाही म्हणून येईल सुरुवातीला, नाही तर मी काय तसा काय म्हणत बरोबर गेला, असं हसणारो म्हणून पातळ हसणारो माणूस होय नका वाटत, म्हणजे हसण्याचे सुद्धा प्रकार असत, वेगवेगळे प्रकार असतात ते पुढे पुढे येतले सगळे. हा, पण बुवानी सांगितल्याने खरोखर म्हणजे कोरोनाच्या काळात 14 दिवसच क्वारंटाईन का, 15 दिवस का नाही गेल्याने, 15 दिवसाचा क्वारंटाईन का नाही केल्यानी, उद्या नियतीचा खेळा परमेश्वर वरसून बघता उगात नाही, 14 दिवसाचा क्वारंटाईन का केलाय, प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास भोगला, प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास भोगला, तुम्ही निदान 14 दिवस जरी रेडकाचा शांत वास घेतात काय, तर भोगू या 14 दिवस. हो, बुवानी सांगल्याने काय म्हणाले तेव्हा त्या टायमाला म्हणाले जांभळावर करणे लावी, आमच्याकडे जांभळावर ना, आमच्याकडे आंब्यावर लावता, आम्ही जांभूळ देवडाचा बार क्या त्याच्यावर करणे कसे, आंबो असो तर त्याच्यावर करणं, जांभळा बार घेऊ त्याच्यावर काय करणं लागा, आंबो कसो होयो त्याच्यावर करणं होय, उगाच काय, आम्ही तसे नाही जांभळांना बिटक्यार बिटक्यार काय, हे अंकात तिथे बिटका दिलास ना तर लोळतले बघ, आमका ना आम्ही हापूस आम्ही आमका तसो आंबो मोठो लागतो, दिसलंय बारीक तरी काय आंब का हापून द्या बघतो तुटांग पडान बघा, पण बरोबर भजन चांगला केल्याने या त्याबद्दल मी काय म्हणणार नाही, बरोबर की नाही? भजन चांगला केल्याने या, हा, माणूस कोरोनाच्या काळात मरतो तो मरतो लोक, बरोबर की नाही? आपल्या हातात नाही, त्या देवाच्या हातात आहात, नाही काय? या जगाचा बाप प्रभू रामचंद्र आणि त्यांचे वडील दशरथ राजा बायकोच्या मांडीवर मेला, प्रभू रामचंद्राचा बाप बायकोच्या मांडीवरती मेला, आणि ज्या प्रभू रामचंद्राची बायको ज्यांनी पळवली तो चोर कोण रावा
प्रभु रामचंद्राच्या चरणावरती हसत हसत प्राण सोडल्याने प्रारब्धाचा बरोबर की नाही पटकन जोरदार टाळी वाजवा आपल्या हातात काय नाही मरण होईला कोणी सांगले दोन एटा गेले बसाले हय बसले जागेवर जर मरणीला आमका ना तर आम्ही लय पुण्य समजा पण तसं आम्ही आमका तसला कायच नाही कोणी सांगितले नाही कदंबुवांचाच मारक झाला पांचाळबुवांचा होणार सगळ्यांचीच मारक होणार आपला होणार नाय म्हणजे त्यांना माहिती होणारच नाही मी 100% म्हणते माझा होकच व्हाया माझा जर झाला असो लांबडो जर गुळगुळीत धोंडो ठेवले नाही ना तर पत्रे म्हणतो निळ मुले आवाज काढी ना हे माझा स्मारक होय तशी माका गॅरंटी या बुवांचा होय मी काय त्यांची शाश्वती देऊ शकत नाही पण झाला तर बरा हो कारण कोणतरी जातलो म्हणे हो भाऊ योच तो शेटांचो शेट हो रस्त्यात जाताना म्हणे हो तो शेटांचो शेट कोण होत तो नमस्कार करते ना पुढे जात हो तो शेटांचो शेट हो काय मी काय करणार त्याका इलाज नाही सुरुवाती कशा करणार मागा सांगले ना जोईल बुवानी पहिल्या बसल्या बसकने का सांगायचा शेटांचो शेट कोण होत तो शेटांचो शेट बाकी कोण दुसरा शेटांचो मालक बरोबर की नाही पण सावरून निघाली शेतांचो शेत म्हणलो कोण वर बसलो आतो आपला मनाचा होता त्यांना पण त्या वरच्याच ढकलल्याने धन्यवाद गजरबुवाने अतिशय आणि अतिशय सुंदर म्हणजे एका गजराच्या चालीत सुरुवात केल्याने जवळजवळ 50 चाली म्हटल्याने मी तिकडे पाठी बसलेलं कसबले एकदा फोन केले म्हटलं हा या काम करा निदान माका हतरून तरी हाणून द्यावा म्हणजे मी बघतोय तरी सकाळी पाणी लागे उठवा मग मी जातोय दुपारी दिला की मी आपलं गेलोय अडीच तास बारी केल्याने म्हणजे काय झाला काय आता त्यांना हतरून घालून झोपवाक झाला नाही तर घराकडे जाऊन तिने येवतात अय सर मग जाऊन येवता होय सर श्रेष्ठ कलाकार नाही काय हो चार दोन पुस्तकं वाचून अधिकारी कोणालाही म्हणता येत नाही काय चार दोन पुस्तकं वाचून अधिकारी कोणालाही म्हणता येत पण कलाकार जन्मा देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागतं संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागतं बरोबर की नाही कलाकार म्हटल्याच्या नंतर रक्ताचा पाणी करून वाजवतो तो नाही काय आणि आम्ही हा एक सूर चुकलो तरी चालत पण त्यांचा एक जरी चुकला तरी ताबडतोब कोणतरी म्हणत अरे काहीतरी हो बोल काय तू तरी वेगळं वाजवलंय बरोबर की नाही धन्यवाद या ठिकाणी सुप्रसिद्ध पखवाज वादक आमचे परममित्र उदयजी आयरे या ठिकाणी उपस्थित आहेत मी अतिशय आणि अतिशय
मांडव तिसऱ्या जातीचं थोडा आवाज वाढवाय पकवाजामध्ये म्हणा तबल्यामध्ये म्हणा तीन दया असतात विदर्भित मध्यम आणि मृत आणि मृत आली मध्यमच्या मध्ये तिसरी जात म्हणून पण असते त्याच्यामध्ये शिवतांडव सादर करण्याचा प्रयत्न करतोय ಮಹಾಕಾಳ ಜಯ ರುದ್ರನಾಥ ಜಯ 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 ಗಿರಿಜಾಪತಿ ದಿನಗ ದಿನಗ ದಿನ ಧರಣ್ಣ ಮಹಾದೇವ ಶಿವ ಭೀಮಶಂಕರ ಮೃದಂಗ ಬಾಜೆಧರ ಭಾರಚಂದ್ರ ಗಂಗಾಧರ ಶಿವ ಶಂಕರ ಹರ ಹರ ಭಜತ ಛತ್ರಪತಿ ಓಂ ನಮ ಶಿವ ಹರ ಹರ ಭಜತ ಛತ್ರಪತಿ ಓಂ ನಮ ಶಿವ ಹರ ಹರ ಭಜತ ಛತ್ರಪತಿ ಓಂ ನಮ ಶಿವ ಜಯ ಶಿವ ಶಂಕರ
परमेश्वरा।